नागपुर समेत पूरे विदर्भ में कोरोना के मरीजों की संख्या एक बार फिर बढ़ने लगी है। कोरोना के बढ़ते हुए खतरे को देखते हुए नागपुर महानगर पालिका द्वारा कोरोना संक्रमण पर रोक लगाने हेतु कॉन्ट्रैक्ट ट्रेसिंग मुहिम शुरू की गई है। इस संबंध में मनपा आयुक्त राधाकृष्णन बी ने जानकारी देते हुए नागरिकों से अपनी जिम्मेदारी निभाने की अपील की है। नागरिक आणि प्रत्येक समाजाचा घटक आणि समजून घेतलं पाहिजे, आपल्याकडे अजून कोरोना अजून आहे, आपल्याकडे कोरोना अजून आपल्याकडून गेलेले नाही आहे। कोरोनाचं जे कोरोना अप्रोप्रिएट कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आहे, जसा मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग करणे, हँड्स वॉशिंग करणे, या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे अत्यंत धोकादायक होईल। त्यामुळे ह्या तिन्हीकडे जे कुठंतरी दुर्लक्ष झालेले हे एक प्रमुख कारणीभूत असा आपल्या निदर्शनास आलेले आहे। आणि कालचं जे आपण बघितलं मागचे एक दोन तीन दिवसांमध्ये केसेसचा संख्या वाढत चाललेली लक्षात घेऊन आपण याचं एक मायक्रो ॲनालिसिस पण केले होते। आपण शहरामध्ये काही हॉटस्पॉट्स आयडेंटिफाय केलेले, आपण प्रामुख्याने आपण बघितलं तर जसा आपण पूर्वीच्या काळामध्ये जसं कंजेस्टेड एरियामध्ये जास्त प्रमाणे आपल्याला कोरोना दिसत होते, आता जे काही प्रॉपर रेसिडेन्शियल एरिया जिथे कंपॅरेटिवली अफोर्डेबल लोक राहतात त्या ठिकाणचं जास्त प्रमाण दिसत आहे। उदाहरणार्थ कामला, स्वावलंबी नगर, जैताळा, जरीपटका अशा प्रकारचा एरियाज आपण हॉटस्पॉट्स म्हणून आपण आयडेंटिफाय केलेले। या ठिकाणी राहणारे सर्व नागरिकांना माझे आवाहन राहतील, त्यांनी तातडीने कुठल्याही प्रकारचा सिम्पटम येणेपर्यंत वाट न बघता तिथल्या जवळच्या टेस्टिंग सेंटरला जाऊन मोफत टेस्टिंग त्यांनी स्वतः करून घेणे अपेक्षित आहे।